नमस्कार मंडळी, मी विनोद थोरंग, माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत आपल्या कोकणचा बोर्ड, कोकण बोर्ड इयत्ता 10वी आणि 12वी SSC आणि HSC कोकण बोर्डचा आहे तो आपल्या आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून असणार आहे। नेमकं कुठं जावं लागणार आहे, आपला जो कोकण बोर्ड आहे तो रत्नागिरीला आहे, रेल्वे स्टेशनकडून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर हा कोकण बोर्ड असणार आहे। त्यासाठी आपण प्रस्थान करणार आहोत। खरं पाहायला गेलं तर आज मी पहाटे उठलेलो आहे, 5:30 उठून ही तयारी करावी लागली आणि ट्रेनने मला जायचं आहे, कारण 2-व्हीलरने जाणं शक्य नाही आहे। पाहायला गेलं तर खूप अंतर आहे, येताना वगैरे त्रास होतो, त्यापेक्षा ट्रेनचा प्रवास सुखकर प्रवास। आणि त्यासाठी आजचं जे ठिकाण आहे, आपण झाराप लावत या साईडला झाराप शिवराज मराठा जे हायस्कूल आहे ते या ठिकाणी आहे, आणि पुढे कुडाळला जाऊन आपल्याला ट्रेन पकडावी लागणार आहे। 7:14 ट्रेन आहे, त्या ह्याच्यावर मी जर इंडिकेटरवर बघितलं तर थोडा अर्धा तास लेट आहे, त्यामुळे थोडासा वेळ या ठिकाणी मी खर्च करतो। चला तर आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या या कुडाळ तालुक्यातून कोकण बोर्डपर्यंत कसं जायला पाहिजे आणि नेमकं काय कशा रीतीने ऑफिस आहे हे दाखवणार आहे। काही ऑफिसमधलं तुम्हाला दाखवणार आहे, पण बिल्डिंग कशा रीतीने आहे, कुठे आहे, हे आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला तर माझं सिंधुदुर्ग विनायक वारंग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून थेट कोकण बोर्डाकडे। फायनली कुडाळ जे रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी आता आपण पोहोचलेलो आहोत। रेल्वे स्टेशनच्या समोर हे बांधकाम आहे, ते चालू आहे आता। समोर कदाचित फ्रंट जो एंट्रन्स आहे त्याचं बांधकाम या ठिकाणी चालू आहे। काही वेळात ट्रेन येणार आहे, आपण ट्रेनने रत्नागिरीला चालणार आहोत। पार्किंगची वगैरे व्यवस्था केलेली आहे, त्या साईडला एंट्रन्स आहे, हा जो जुना एंट्रन्स आहे तो आहे। मुंबईवरून ट्रेन येत आहे, जलद गती आहे, थांबणार नाही आहे, हे सगळं काम बाहेर चालू आहे। फायनली कुडाळ जो रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत। मागच्या जो सुरुवातीलाच मी ब्लॉग बनवलेला कोरोनाच्या वेळी, त्यावेळी कुडाळ ते दादर अशा स्वरूपात मी तुम्हाला प्रवास दाखवलेलो होतो, आणि आता कुडाळ रेल्वे स्टेशनला आपण पोहोचलेलो आहोत। काही वेळात ट्रेन येणार आहे, खूप विरळ गर्दी आहे, कोणत्याही प्रकारची गर्दी नाही आहे। नेत्रावती ट्रेन येणार आहे, अर्धा तास लेट आहे। चला तर आता आपण वेट करूया तिकडे त्या ठिकाणी बसून। ट्रेन लेट आहे, त्यानिमित्त थोडा वेळ माझा जो मित्र आहे म्हणजे जगदंब सामाजिक प्रतिष्ठान सिंधुदुर्ग याचे अध्यक्ष राजू तामानेकर माझ्यासोबत आहे, आणि आल्यानंतर त्याचंसुद्धा काही काम आहे रत्नागिरीला, त्याच्यानंतर आपण दोघंही जातो आहे। मिसळचा या ठिकाणी भेट केलेला आहे, मिसळ खाऊन अनाउन्समेंट झाली आहे, थोड्याच वेळात आपण ट्रेनने प्रवास करणार आहोत। या ट्रेनमध्ये बसल्यानंतर जो स्लीपरचा डबा आहे त्या डब्यात आम्ही बसलेलो आहोत। राजू पण माझ्यासोबत आहे। सकाळचे 8:30 ते 40 मिनिटं झालेले आहेत, ट्रेन खूप लेट आहे। स्टेशनकडून या डाव्या म्हणजे बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला 7 ते 10 मिनटाच्या अंतरावर हे कोकण बोर्डचं ऑफिस आहे। हा बोर्ड आहे बघा, तिकडे आल्यानंतर
जे TRP म्हटलं जातो त्या ठिकाणी तुम्हाला यावं लागणार आहे. सिंचन भवन त्या स्टॉपला येऊन तुम्हाला राईट साईडला वाटतो या ठिकाणी जावं लागणार आहे. चला जे साई फर्निचर आहे त्यातून तुम्हाला आज जावं लागणार आहे. असं आता मी उतरलो आहे तिकडे बसमधून. अशा बस वगैरे येतात, ST सोय आहेत. स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर सिंचन स्टॉप सांगायचा, सिंचन भवन. त्या ठिकाणी आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला यावं लागणार आहे साई ऑटोमोबाईल वगैरे. आणि 2 ते 3 मिनिटात डाव्या बाजूला पहिल्या लेफ्टला हे कोकण बोर्ड असणार आहे. चला मग लेफ्ट घेतल्यानंतर ही समोर दिसते ती बिल्डिंग कोकण बोर्ड. बघा या बिल्डिंगकडे आपल्याला जावं लागणार आहे. आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचं कोकण बोर्डचं ऑफिस आहे. तिकडे जाऊन जे काही ऑफिशियली काम आहे ते मी करणार आहे. पुन्हा एकदा बाहेर भेटणार आहोत. चला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोकण विभागीय मंडळ रत्नागिरी या ऑफिसकडे आता आपण पोहोचलेलो आहोत. आतमध्ये ऑफिशियल जे काम आहे ते करून पुन्हा एकदा आपण बाहेर प्रस्थान करणार आहोत रत्नागिरी स्टेशनला. अशा प्रकारे आता आपण भेट घेऊन आलो ते कोकण बोर्डकडे. कोकण बोर्ड म्हटलं की आता 10वी आणि 12वी. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे साक्षरतेचं प्रमाण आहे ते 100% साक्षरता जिल्हा असं संबोधलं जातं आपल्या माझ्या सिंधुदुर्गाला. आणि या सिंधुदुर्गातील जे काही इयत्ता 10वी आणि 12वीचे जे विद्यार्थी आहेत ते या कोकण बोर्डाकडे प्रविष्ट होत असतात. आणि ते आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच आता शेवटी पुन्हा एकदा मी रत्नागिरीचं जे रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. काही वेळातच माझी ट्रेन येईल आणि त्या ट्रेननं पुन्हा एकदा मी माझ्या सिंधुदुर्गाला प्रस्थान करणार आहे. माझा सिंधुदुर्ग मिनाद वारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अशा नवनवीन प्रकारचे ब्लॉग या माध्यमातून असणार आहेत. पुन्हा एकदा नवीन कंटेंटसोबत मी मिनाद वारंग माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत बाय बाय.